नमस्कार गाववाल्यांनो, कसे आहात? तुम्हा सर्वांना नारळी पौर्णिमेच्या आणि रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा। आज आम्ही आला आहोत संस्थानकालीन मोती तलाव सावंतवाडी, जिथे नागरिकांकडून मोठ्या उत्साहात नारळी पौर्णिमा साजरी केली जाते। यावेळी मोती तलावाभोवती सावंतवाडीकरांची प्रचंड गर्दी असते। यावेळी अर्पण करण्यात येणारा सुवर्ण नारळ सावंतवाडी राजघराण्याकडूनच दिला जातो। यावेळी संस्थानचे राजे खेमसावन भोसले आणि सावंतवाडी पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांच्या हस्ते नारळाचे विधिवत पूजन होणार आहे आणि नारळ तलावात अर्पण करण्यात येणार आहे। चला तर मग नमस्कार, आपल्या अक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। श्रावण महिन्यातील पौर्णिमेला नारळी पौर्णिमा असेही म्हणतात। नागपंचमीनंतर श्रावणात येणारा दुसरा सण म्हणजेच नारळी पौर्णिमा। हा सण विशेषतः समुद्रकिनारी राहणारे बांधव व प्रामुख्याने मासेमारी करणाऱ्या कोळी लोकांचा हा महत्त्वाचा सण आहे। या दिवशी मोठ्या उत्साहात रक्षाबंधन साजरे केले जाते। त्या व्यतिरिक्त नारळी पौर्णिमेला कोळी बांधव व समुद्रकिनारी राहणारे लोक समुद्राची पूजा करून मोठ्या उत्साहाने हा सण साजरा करतात। या दिवशी कोळी बांधव समुद्राला नारळ अर्पण करतात। काही ठिकाणी सोन्याचा नारळही समुद्रात वाहतात। समुद्राला नारळ अर्पण करण्याचे महत्त्व काय आणि नारळी पौर्णिमेलाच ही प्रथा का करतात याचे कारण जाणून घेऊया। नारळी पौर्णिमा ही महाराष्ट्रात आणि खास करून कोकणाकडील भागात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते। कोळी बांधवांचा नारळी पौर्णिमा हा महत्त्वाचा सण आहे। नारळी पौर्णिमेनंतर गेल्या 1.5-2 महिन्यापासून बंद असलेल्या मच्छीमारी व्यवसाय आणि जलव्यापार पुन्हा सुरू केली जाते। म्हणूनच या सणाचा कोळी बांधवांमध्ये या सणाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे। त्याचप्रमाणे सावंतवाडीतील मोती तलावामध्ये सुद्धा नारळाचे पूजन करून नारळ विधिवत तलावात सोडला जातो। तो नारळ अर्पण झाल्यानंतर सावंतवाडीचे नागरिक आपण आणलेला नारळ मोती तलावामध्ये अर्पण करतात। तलावाच्या काठावरती नागरिकांची अफाट गर्दी असते। सर्वजण नारळ अर्पण करण्यासाठी तलावाभोवती जमलेले असतात। समुद्राचा कोप होऊ नये, जहाजे नौका सुरक्षित राहाव्यात, समुद्र शांत होण्यासाठी कोळी बांधव या दिवशी समुद्राची पूजा करतात। पूजेसाठी समुद्राला यथाशक्तीप्रमाणे सोन्याचा नारळ किंवा नुसता नारळ पण अर्पण करतात। म्हणून या सणाला नारळी पौर्णिमा असे म्हणतात। नारळी पौर्णिमेच्या दिवशी आपत्तीजनक यमलहरीचे आधिक्य असते। या लहरी ब्रह्मांडात भोवऱ्याप्रमाणे वेगात असतात। वरुण देवता ही जलावर ताबा मिळवणारी व त्यांचे संयम करणारी असल्याने या दिवशी सागररूपी वरुण देवतेला
आवाहन करून नारळ अर्पण करून ब्रह्मांडात कार्यरत असणाऱ्या यमलहरींना ताबा ठेवण्यासाठी प्रार्थना केली जाते। नारळातील पाण्यात तेज तत्वाचे प्रमाण अधिक असते। नारळातील पाणे हे अपंगत्वाचे प्रमाण जास्त असणाऱ्या यमलहरी ग्रहण करण्यात अतिशय संवेदनशील असते। वरुण देवतेला आवाहन करताना तिच्या कृपा आशीर्वादाने यमलहरी नारळाच्या पाण्याकडे आकृष्ट होतात। नारळाच्या पाण्यातील तेज तत्व या यमलहरींना ताब्यात ठेवून त्यातील रज तम कणांचे विघटन करून त्यांना सागरात विलीन करते। म्हणून या दिवशी वायुमंडळातील यमलहरींचे नारळाच्या माध्यमातून उच्चाटन करून सागर रूपी वरुण देवतेला चरणी त्यांचे समर्पण करण्याचा महत्त्व आहे। यामुळे वायुमंडळाची शुद्धी होते।